नमस्कार मित्रांनो इयत्ता बारावी अर्थशास्त्र या विषयामधील आज आपण प्रकरण तीन ब मागणीची लवचिकता ह्या प्रकरणातील लवचिकतेची संकल्पना ह्या घटकाची माहिती अभ्यासणार आहोत यापूर्वी आपण एक ते तीन अ प्र पर्यंतची प्रकरणं अभ्यासलेली आहेत त्यांचे घटक अभ्यासलेले आहेत त्याचबरोबर सध्या यांचाही अभ्यास आपण केलेला आहे आपण जर ते व्हिडिओ पाहिले नसतील तर चॅनलवरती प्रत्येक प्रकरणाची प्लेलिस्ट आहे त्या प्लेलिस्टमध्ये सर्व व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास तुम्हाला दोन कामं करायचे आहेत एक तर चॅनल सबस्क्राईब करायचं आहे म्हणजे पुढचे येणारे व्हिडिओ तुम्हाला अपलोड केल्यावरती समजतील आणि दुसरं काम आपल्या ग्रुपवरती हे व्हिडिओ शेअर करायचे जेणेकरून आपल्या मित्रांनाही या व्हिडिओची माहिती होईल चला तर मग मित्रांनो सुरू करूयात आजची आपली संकल्पना लवचिकतेची संकल्पना मित्रांनो लवचिकता ही जी संकल्पना अभ्यासायची आहे ती लवचिकता अभ्यास आपण मागणीची मागणीची लवचिकता अभ्यासच असताना आपल्याला मागणीचे यापूर्वीचा अभ्यास थोडा आठवत असेल पहा पाठीमागचंच प्रकरण होतं मागणीच्या विश्लेषणाचं ज्यामध्ये आपण मागणी म्हणजे काय समजून घेतलं होतं मागणीचे प्रकार समजून घेतले होते मागणीवर परिणाम करणारे घटक अभ्यासलेले आहेत त्यानंतर मागणीचा नियम अभ्यासलेला आहे आणि मागणीतील बदल अभ्यासले एवढं सगळं मागणीच्या संदर्भात अभ्यासलं आज आपण मागणीच्या लवचिकतेकडं जातोय मग असं लवचिकतेमध्ये काय आहे की जे मागणीच्या आत्तापर्यंत ज्या संकल्पनेमध्ये आलं नाही किंवा त्याचा विचार केला नाही मागणीचा पूर्वी अभ्यास केला त्यावेळेस त्या, त्या अभ्यासामध्ये मार्शल यांनी किंमत आणि मागणी यांच्यामध्ये व्यस्त संबंध आहे हे मागणीच्या नियमात स्पष्ट केलेलं आहे त्यामुळे तिथं आपल्याला समजलं होतं किंमत आणि मागणीत व्यस्त संबंध आहे तो संबंध आपण समजून पण घेतला होता परंतु तिथं एक प्रॉब्लेम असा आला की कि किंमत बदलल्यावरती मागणी बदलेल म्हणजे किंमत आणि मागणी यांच्यामध्ये जो संबंध आहे तो व्यस्त आहे म्हणजे कसा आहे किंमत कमी झाली की मागणी वाढते म्हणजे एक घटक कमी होतो तर दुसरा घटक वाढतो असा दोघांमध्ये व्यस्त संबंध आहे हे आपल्याला समजलं परंतु किंमत किती बदलली हे आपल्याला माहीत नाही त्यामुळे मागणी पण बदलली पण मागणी किती बदलली हे पण आपल्याला त्या नियमामध्ये समजलं नाही फक्त समजलं काय या दोघांमध्ये संबंध आहे आणि तो कसा आहे व्यस्त आहे हे आपल्याला समजलं पण किती संबंध आहे याचं उत्तर मात्र तिथं आपल्याला समजलं नाही मग मार्शलला पण प्रश्न पडला होता की कि किंमत किती बदलल्यावरती मागणी किती बदलते हे पण आपल्याला शोधलं पाहिजे हे पण समजलं पाहिजे आणि ह्या प्रश्नातून ह्या कल्पनेतून मागणीच्या लवचिकतेची संकल्पना समोर आलेली आपण आज मागणीच्या संदर्भातली ही लवचिकता अभ्यासतोय त्यासाठी लवचिकता हे आधी आपल्याला समजलं पाहिजे लवचिकता म्हणजे काय तर एका छलाचा दुसऱ्या छलावरती होणारा परिणाम लवचिकतेची संकल्पना स्पष्ट करत असते एक घटक बदलला की त्यामुळे दुसरा घटक बदलतो त्याचा परिणाम दुसऱ्या घटकावरती होतो हे लवचिकतेची संकल्पना आपल्याला सांगते म्हणजे काय एखाद्या घटकाचा जो परिणाम होतो तो, तो परिणाम दाखवणारा घटक म्हणजे लवचिकता आहे त्या परिणामाला आपण लवचिकता म्हणायचं म्हणजे किंमत बदलली किमतीचा परिणाम मागणीवरती होतो किंमत बदलल्यामुळे मागणी बदलते किमतीचा परिणाम झाला मागणीवरती मग आता आपण असं नाही म्हणणार किंमतीचा परिणाम मागणीवरती आपण काय म्हणणार त्याला किंमत लवचिक आहे किंवा मा मागणी लवचिक आहे असे परिणाम शब्द वापरण्यापेक्षा त्यावेळेस लवचिकता हा शब्द जास्त योग्य ठरतो म्हणून परिणामांना आता लवचिकता म्हणायचं एका घटकाचा परिणाम दुसऱ्यावरती होतो तो लवचिकता दाखवते म्हणजे एका घटकाची एक घटक दुसऱ्या घटकाच्या संदर्भात लवचिक आहे आले लक्षात साधं सोप्पा आपण समजून घेऊ त्या पद्धतीने हा अर्थ आहे आता यावरून आपल्या असं लक्षात येतं की किंमत बदलल्यावरती त्याचा परिणाम ऑटोमॅटिक मागणीवरती होतो बदल होतो किमतीमध्ये बदल होतो किमतीमध्ये आणि त्याचा परिणाम ऑटोमॅटिक इकडे मागणी वाढते किंवा कमी होते याला एकाचा परिणाम दुसऱ्यावरती होणं असं म्हणतात आणि हे आपण अर्थशास्त्रामध्ये किंमत आणि मागणी यामध्ये बदल होतोय ते एकमेकांवरती अवलंबून आहे त्यांचा परिणाम एकमेकांवरती होतोय म्हणून त्याच्या संदर्भात आता आपण शब्द शिकलेला आहे परिणामाऐवजी लवचिकता स्पष्ट करत असते हा परिणाम म्हणून हे दोघं लवचिक आहेत असं या ठिकाणी विचारात घेता येतं आणि त्यातून लवचिकता निर्माण होते मग ही लवचिकता कशी निर्माण होते एक तर किंमतीचा परिणाम होतो म्हणजे किंमत लवचिक होते तसंच परिणाम इतर घटकांचाही त्याच्यावरती होत असतो फक्त किंमतीचाच परिणाम होतो का मागणीवरती तर नाही किंमतीबरोबर बरोबर इतर घटकांचाही परिणाम होतो म्हणून मागणीची लवचिकता अभ्यासत असताना ती काही वेळेस किंमत लवचिक असते काही वेळेस इतर घटकांमुळे बदलते म्हणून त्या घटकांनुसार पण लवचिक बनते किमतीचा परिणाम किंमत लवचिक इतर घटकांचा परिणाम इतर घटक लवचिक अशा पद्धतीची ही लवचिकता निर्माण होते म्हणजे जो घटक परिणाम करेल त्या पद्धतीची लवचिकता निर्माण होते किंवा आपल्याला पाहायला मिळते आता हाच घटक आपल्याला इथून पुढं अभ्यासायचा आहे ज्यावेळेस किंमतीचा परिणाम होऊन मागणी बदलेन त्याचा परिणाम होईल त्यावेळेस आपण त्याला म्हणणार आहोत किंमत लवचिक इतर घटकांमधला कोणताही घटक तुम्ही घ्या समजा उत्पन्न घेतलं उत्पन्न बदललं तरी देखील ही मागणी बदले त्यावेळेस आपण त्याला म्हणणार उत्पन्न लवचिक उत्पन्नाचा परिणाम झाला पण परिणाम शब्द वापरण्याऐवजी आपण शब्द काय वापरतो लवचिक म्हणजे उत्पन्न लवचिक अशा पद्धतीची ही संकल्पना निर्माण होईल म्हणजे साधा सोपा इथं अर्थ आहे ज्या घटकामुळे मागणी बदलते त्या घटकानुसार लवचिकता आहे त्या घटकाची लवचिकता निर्माण होईल समजलं आता इथं तुम्हाला ही लवचिकता थोड्याफार प्रमाणात कळलेली असेल आणि एक डोक्यात लवचिकतेची संकल्पना आलेली असणार आहे पण ही झाली आपण आपल्या बोलीभाषेत सांगितलेलं त्याचा अर्थ शास्त्रज्ञ जेव्हा अशी संकल्पना अभ्यासतात तेव्हा ती फक्त आपल्या बोलीभाषेत आपल्या पद्धतीने सांगून थांबत नाहीत तर त्याची शास्त्रशुद्ध पद्धतीने मांडणी करतात त्याला आपण व्याख्या म्हणतो म्हणून लवचिकतेची व्याख्या देखील अभ्यासावी लागेल आता लवचिकता शोधण्याचं काम मार्शल यांनी प्रभावीपणे केलेलं आहे म्हणून आपण मार्शल यांचीच व्याख्या सुरुवातीला विचारात घेऊया डॉक्टर मार्शल यांच्यामध्ये ज्या प्रमाणात मागणीत घट होते त्यानुसार मागणी जास्त किंवा कमी प्रमाणात वाढते तसेच ज्या प्रमाणात किमतीत वाढ होते त्यानुसार मागणी जास्त अथवा कमी प्रमाणात घटते यालाच मागणीची लवचिकता असे म्हणतात एवढी मोठी व्याख्या आहे समजून घेतली तर फार सोपी आहे मागणीचा नियमच या ठिकाणी सांगितलेला आहे पण नियम थोड्या शब्दात होता हा थोडा जास्त शब्दात आहे कसा सांगितलाय मागणीचा नियम पहा ज्या प्रमाणात किंमतीत घट होते म्हणजे आपण म्हणतो ना किंमत कमी झाली की मागणी वाढते किमतीत घट झाली की मागणी काय होते वाढते इथेही तेच सांगितले किमतीत घट झाली मागणीत वाढ झाली पण किंमत घटल्यामुळे किंमत कमी झाल्यामुळे मागणी वाढेल पण ती कशी वाढेल जास्त प्रमाणात वाढेल अथवा कमी प्रमाणात वाढेल किती प्रमाणात वाढेल हे आपल्याला माहीत नाही ना हेच लवचिकता सांगत असते किती प्रमाणात जास्त प्रमाणात की कमी प्रमाणात हे लवचिकता मोजते म्हणून व्याख्यामध्ये त्याचा समावेश केला तसेच ज्या प्रमाणात किमतीत वाढ होईल आता किंमत वाढली की मागणी काय होईल कमी होईल म्हणजे घटेल आहे ना किमतीत वाढ झाली की मागणी घटते मग इथे सांगितले किमतीत वाढ होईल त्यानुसार मागणी जास्त अथवा कमी घटेल घटणार आहे ती पण कशी घटणार आहे एक तर जास्त प्रमाणात घटेल किंवा कमी प्रमाणात घटेल म्हणून हे प्रमाण ह्या ठिकाणी मोजलेलं आहे जास्त अथवा कमी त्या शब्दांचा विचार करून प्रमाण मोजण्याचं काम केले यालाच मागणीची लवचिकता म्हणतात ह्या प्रमाणाला हे जे प्रमाण आपण मोजतं याला या व्याख्येवरून आपल्याला असं लक्षात येईल की लवचिकतेची संकल्पना ही एक तांत्रिक संकल्पना आहे आणि या संकल्पनेत किमतीत झालेल्या बदलांमुळे मागणीत जे बदल होतात त्या बदलांचा परिमाण मोजण्याचं काम ह्या संकल्पनेमध्ये केलं जातं किमतीतील बदलांमुळे मागणीत होणाऱ्या बदलांचं प्रमाण जे आहे ते प्रमाण किंवा त्याचं परिमाण मोजण्याचं ते मापन करण्याचं काम ह्या लवचिकतेमध्ये केलं जातं हे या ठिकाणी स्पष्ट होते हे नाही कळलं साध्या सोप्या भाषेत लक्षात ठेवू शकता किंमत बदलली किंमत बदलल्यामुळे मागणीत जो बदल झाला याच बदलांच मापन मोजण्याचं काम किती प्रमाणात बदललं याचं मोजण्याचं काम याच या संकल्पनेमध्ये केलं जातं पहा व्याख्या ही थोडी मोठी आहे इथेही सांगितलेले शब्द थोडेसे किचकट वाटत आहेत यापूर्वी सांगितलेला पाठ तुम्हाला थोडं सोपं वाटलं सम व्याख्या आली की शास्त्र शुद्धपणा येतो आणि शास्त्रशुद्धपणा आला की आपल्याला समजायला थोडं अवघड जाते म्हणून ही व्याख्या एवढी मोठी व्याख्या ज्या विद्यार्थ्यांना येत नाही त्यांच्यासाठी आपण थोडस पुस्तकाच्या जा बाहेर जाऊन ही संकल्पना पाहूयात आणि परीक्षेत ती संकल्पना ते घटक तशी व्याख्या जरी लिहिली तरी तुम्हाला मार्क त्या ठिकाणी मिळणार आहे यासाठी मी आणखी दोन व्याख्या तुम्हाला देतो त्या तुम्ही ह्या व्याख्याच्या ऐवजी लिहिल्या तरी चालतील त्यामध्ये पहिली व्याख्या मागणीची लवचिकता म्हणजे किंमतीतील बदलांमुळे मागणीत घडून येणाऱ्या बदलांचे प्रमाण होईल साध सोपे किंमतीतील बदलांमुळे किंमत बदलते ना आपण म्हटले मग किमतीतील बदलांमुळे मागणीत बदल घडून येतात हो ना म्हणून मागणीत घडून येणाऱ्या ना बदलांना नाही बदलांच्या प्रमाणाला म्हणून इथं प्रमाण शब्द म्हणायचे त्या प्रमाणाला लवचिकता म्हणतात ही एक व्याख्या तुम्ही पाठ करून लिहिली तरी चालू शकते किंवा मग दुसरी एक व्याख्या किमतीतील शेकडा बदलांमुळे मागणीत घडून येणाऱ्या शेकडा बदलांच्या प्रमाणाला मागणीची लवचिकता असे म्हणतात काय बदल झाला याच्यामध्ये इथं आपण म्हणत होतो किमतीतील बदलांमुळे पण इथं काय केले किमतीतील शेकडा बदल म्हटले म्हणजे किमतीत बदल झाला ना तो आपल्याला माहीत नव्हता किती झालाय त्याचं रूपांतर शेकडेवारीत काढलं जातं कि मग किमतीतला शेकडा बदल विचारात घेतला जातो किमतीत झालेल्या शेकडा बदलांमुळे मागणीत घडून येणारे बदल मग मागणीतले बदल कसे मागणीत घडून येणाऱ्या शेकडा बदल म्हणजे किमतीतला बदल शेकड्यात केला की मागणीतला बदल पण कशात करायचा शेकडा म्हणजे एक सारखे होतात आपल्याला त्याचं कॅल्क्युलेशन करायला सोपं जातं आणि मग त्याच्या आधारे ही लवचिकता मोजता येते याच्यासाठीच आपण काय केलंय किमतीतील शेकड्या बदलांमुळे मागणीत घडून येणाऱ्या शेकड्या बदलांच्या प्रमाणास प्रमाण शब्द महत्वाचा आहे तिथं प्रमाण मोजतोय आपण त्यांचं इथे लक्षात लवचिकता म्हणजेच प्रमाण मोजण्याचं काय म्हणून प्रमाणाच मागणीची लवचिकता असे म्हणतात अशा दोन व्याख्या ह्या तर एका एका वाक्याच्याच व्याख्या आहेत ह्या जरी तुम्ही पाठ केल्या आणि त्या त्या ठिकाणी लिहिल्या तरी चालू शकतात मित्रांनो बऱ्याच वेळेला काय आहे की आपण मोठी व्याख्या आहे पाठ झाली नाही व्यवस्थित लक्षात नाही म्हणून परीक्षेमध्ये लिहितच नाही आणि मग प्रॉब्लेम काय होतो लिहिले नाही याचा प्रॉब्लेम नाही प्रॉब्लेम केव्हा होतो समजा एखाद्या विद्यार्थ्याचा पेपर आम्ही चेक करतो आहे आणि पेपर चेक करत असताना आपले मार्क अशा ठिकाणी येऊन पोचलेले असतात की तिथं एखादा मार्क जर तुम्हाला एक्स्ट्रा दिला तर तुमचा ग्रेस बदलू शकतो म्हणजे फर्स्ट क्लासमध्ये एखादा विद्यार्थी येण्यासाठी एक मार्क इम्पॉर्टंट असेल तर त्याला एक मार्क द्यावा असं आम्हाला वाटतं म्हणजे तो फर्स्ट क्लासमध्ये किंवा डिस्टिंक्शनमध्ये जाईल किंवा फेल होत असेल तर एक मार्क वाढून तो पास होऊ शकतो अशा ठिकाणी जेव्हा एखाद्या विद्यार्थ्याचे मार्क येतात तेव्हा आम्ही पुन्हा पेपर चेक करून एक मार्क कुठेतरी देण्यासाठी शोधत असतो पण त्यावेळेस तुम्ही काय केलेलं असतं हे लवचिकतेची व्याख्या येत नाही ती मार्शल यांनी सांगितलेली म्हणून लिहिलेलीच नसते मग तिथं जर तुम्ही अशी व्याख्या लिहिल्या ह्या व्याख्या लिहिल्या तर ह्या व्याख्या पण बरोबर आहेत या व्याख्यांना पण एक मार्क देता येऊ शकतात पण तुम्ही ही ही व्याख्या त्या ठिकाणी लिहित नाही मग याच्यासाठी जर फार मोठी व्यक्ती असेल तर त्याला पर्यायी एखादी व्याख्या पुस्तकात दिलेली आहे का दिली असेल तर ती लिहिली तरी तुम्ही चालेल ऑलरेडी आम्ही ह्या सगळ्या व्याख्यांचा अभ्यास केलेला असल्याने आम्हाला माहिती आहे ह्या बरोबर आहेत म्हणून ह्या व्याख्या तिथं घेतल्या तरी चालतात म्हणून मित्रांनो अशा त्याला पर्यायी काहीतरी घटक आपल्याजवळ तयार असला पाहिजे काहीच न लिहून मार्क घालवण्यापेक्षा काहीतरी त्याच्या संदर्भात लिहून अर्धा एखादा मार्क तरी आपले नक्कीच वाढणार असतात असे अर्धा एक मार्क करून पेपरमध्ये जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर सात आठ किंवा दहाच्या आसपास मार्ग तुमचे वाढू शकतात मग असे प्रयत्न करायला काय हरकत नाही माझ्यामध्ये त्यासाठी मित्रांनो असे व्याख्या देखील तुमच्या पाठ असणं गरजेचं आहे त्यासाठी थोडा डीप आणि एक्स्ट्रा अभ्यास करावा लागतो ते शोधावं लागतं एक्स्ट्रा अभ्यास म्हणजे काय करायचं आहे दिलेली व्याख्या जे आहे ती जर येत नसेल तर त्याच्या संदर्भात इतर सोपे व्याख्या शोधणं म्हणजे डिटेलमध्ये अभ्यास हा अभ्यास तुम्हाला थोडा वाढवावा लागेल ठीक आहे मित्रांनो अशा पद्धतीने ही मागणीची लवचिकता आहे आणि ह्या लवचिकतेमध्ये मागणीवरती परिणाम करणारे जे काही घटक का आहेत त्या घटकांमुळे मागणी किती बदलली याचं प्रमाण मोजण्याचं काम या लवचिकतेमध्ये केलं जातं हे आपल्या आता लक्षात आलं असेल याच्या आधारेच आपण मागणीवरती परिणाम करणारे घटक आणि त्याच्यामुळे बदललेली मागणी यांचा अभ्यास या लवचिकतेमध्ये इथून पुढं करणार आहोत चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीने लवचिकतेच्या संदर्भात असणारी माहिती घेऊन तोपर्यंत नमस्कार